एम पी प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचं बघा अचंता शरद कमल यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार बावीस हा बघा जाहीर झालेला आहे डायरेक्ट एक मार्काला प्रश्न पडू शकतो मित्रांनो त्यामुळे पाठ असला पाहिजे पुढचा प्रश्न बघा अर्जुन पुरस्कार दोन हजार बावीस हा किती खेळाडूंसाठी निवड करण्यात आली बघा अर्जुन पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये मध्ये किती खेळाडूंची निवड करण्यात आली तर टोटल बघा पंचवीस खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे किती पंचवीस पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार दोन हजार बावीससाठी साठी कोणाची निवड करण्यात आली तर लक्षात ठेवा बघा दिनेश लाड यांची द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार दोन हजार बावीस साठी बघा निवड करण्यात आली पुढचा प्रश्न बघा नुकते सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर कार्लोस सौरा कोणाला करण्यात आला बघा कार्लोस सौरा यांना प्रदान करण्यात आला आणि मित्रांनो बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन नक्कीच ऑन करा पुढचा प्रश्न बघा सतरावी जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर बाली इंडोनेशिया या ठिकाणी बघा सतरावी जी ट्वेंटी शिखर परिषद या ठिकाणी जा, चालू झालेली बघा आणि मित्रांनो तुम्हाला जर ही पी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जे काय बघा ही पीडीएफ असेल महत्वाचे जे काही असतील जे काय आपण व्हिडिओ घेतले आहेत बघा मागे सहा महिन्याच्या घडामोडीत या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक दोन हजार सहाशे त्रेचाळीस असे आपल्याकडे बघा एवढे प्रश्न आहेत यावरती या एफमध्ये तुम्हाला एवढे पण प्रश्न बघा या ठिकाणी घेणे शक्य नाही जर तुम्हाला रिव्हिजन मारायचे असेल तर बघा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण पी डी एफ अवेलेबल केले आहे ज्यांना ज्यांना पी डी एफ घ्यायची असेल त्यांना बघा पुढं माहिती सांगतोच मी तर मित्रांनो बघा आपल्यासाठी मी जेवढे काही जिकेचे व्हिडिओ आणि करंट अफेअरचे व्हिडिओ घेतले असतील त्याचे आपण पी डी एफ अवेलेबल केली बघा ज्यांना कोणाला पी डी एफ पाहिजे असेल तर त्यांनी बघा जो काही आपला फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला बघा एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचेत किती एकशे एकोणपन्नास रुपये यामध्ये मित्रांनो बघा अडीच हजार प्रश्न असणार आहेत वन लाईनर आणि बाकीचे काही एमसी सुखे असणार आहेत जे आपण बघा जे आय एम पी आय एम पी टॉपिक आहेत बघा त्यावर घेतलेले आहेत ते, ते सगळं तुम्हाला बघा त्या पी डी एफमध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांना कोणा ह्या पी डी एफ पाहिजे असतील तर त्यांनी बघा आपला जो काही फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न आणि त्याच नंबरला बघा व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा किती एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला सेंड करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला पी डी एफ पूर्णपणे पाठवली जाईल मित्रांनो पिढ्यात तुम्ही नक्की का खूप पिढबे सार्वजनिक प्रसार प्रसारक प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर गौरव द्विवेदी यांची बघा सार्वजनिक प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली नुकतेच स्लोव्हेनियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निव कोण निवडून आलेले आहेत तर नतासा पिर्क मुसार या निवडून आलेल्या आहेत बघा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा याची एक्केचाळीसवी आवृत्ती कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर नवी दिल्ली या ठिकाणी चालू झाली रिलायन्स इंडस्ट्री कोणत्या ठिकाणी भारतातील पहिलं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क बनवणारे तर चेन्नई या ठिकाणी बघा बनवणारे मेघालयातील वांगला उत्सव हा मेघालयातील कोणत्या लोकांचा लोकप्रिय उत्सव आहे तर बघा गारो लोकांचा बघा हा खूप महत्त्वाचा लोकप्रिय उत्सव आहे महोत्सव सुद्धा पाठ असले पाहिजे कोणत्या राज्याने पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी बावीसवा स्थापना दिवस साजरा केला तर पंधरा नोव्हेंबरला बघा झारखंडने आपला बावीसवा स्थापना दिवस साजरा केला भारत अमेरिका संयुक्त प्रशिक्षक सराव हा जो काही युद्ध अभ्यास आहे हा कोणत्या राज्यामध्ये होत आहे युद्ध अभ्यास बावीस क्रमांक तर हा उत्तराखंड या ठिकाणी होणार इकडं उत्तराखंड पुढचा प्रश्न बघा भारताच्या त्रेपन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे आत्ताच बघितला आपण कार्लोस सावरा यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न काय बघा पंधरा नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडे यांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते तर लक्षात ठेवायचं आपल्याला आदिवासी अभिमान दिवस म्हणून साजरी केली जाते पुढचा प्रश्न बघा कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस साजरा केला जा जातो तर सोळा नोव्हेंबरला बघा आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा लाल मंडळ यांचं नुकतंच निधन झालं तर बघा त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम केलं होतं तर हरियाणा लक्षात ठेवा हरियाणा पुढचा प्रश्न बघा कोणता हा अंडर नाईन्टी पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस चोवीसचं आयोजन करणारे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बघा श्रीलंकामध्ये होणारे लक्षात ठेवा श्रीलंका पुढचा प्रश्न बघा कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणतं शहर करणारे तो वेस्ट मिडलँड्स इंग्लंडमध्ये या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सीचे चे अध्यक्ष म्हणून पुन्हा कोणाची निवड झाली तर ग्रेक बारकले यांची निवड झालेली कोणाची ग्रेक बारकले पुढचा प्रश्न आहे भारताचा त्रेपन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा फोकस कंट्री कोणता देश आहे तर फ्रान्स आहे बघा एक्केचाळीसव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार बावीसचं फोकस स्टेट कोणतं आहे केरळ आणि उत्तर प्रदेश लक्ष ठेवा केरळ आणि उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न बघा नतासा पीर्क मुसार ही कोणत्या देशाची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आली तर स्लोव्हेनिया लक्षात ठेवा स्लोव्हेनिया फिट इंडिया स्कूल वीक उपक्रमासाठी तुफान आणि तुफाने, तुफाने शुभंकर कोणी लॉन्च केलं तर पी व्ही सुंदी यांनी लॉन्च केलेले के कोणी पी व्ही सिंधू नेक्स्ट बघा वीर नारींच्या कल्याणासाठी आणि तक्रार निवारणासाठी कोणत्या भारतीय दलाने वीरांगणा सेवा केंद्र चालू केलं तर भारतीय सैन्य दलाने बघा चालू केलेलं आहे पुढचा प्रश्न काय बघा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीसमध्ये मध्ये सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण होता तर विराट कोहली होता लक्षात ठेवा विराट कोहली चौदा नोव्हेंबर रोजी जगभरामध्ये कोणता दिवस साजरा केला जातो तर जागतिक मधुमेह दिवस हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर रोजी भारतामध्ये सर्वांना माहिती बालदिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट हे बघा कंबोडियामधील एकोणीसाव्या आसियान भारत शिखर परिषदेमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केलं तर जगदीप धनखड जे काय आपले उपराष्ट्रपतीत बघा त्यांनी केलेलं आहे नेक्स्ट हे बघा दहा ते तेरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये आसियान शिखर परिषद दोन हजार बावीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती ती ही कंबोडिया या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती कुठं कंबोडिया या देशामध्ये दोन हजार तेवीसमध्ये होणाऱ्या आसियान शिखर परिषदेच्या अध्यक्षपद कोणता देश घेणार आहे तर इंडोनेशिया हा देश आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा मुडीजच्या मते दोन हजार बावीसमध्ये भारताचा जी डी पी जो काय वाढीचा दर आहे तो किती टक्के असणार आहे तर सत्तर टक्के दर असणार आहे सत्तरावी पूर्व आशिया शिखर परिषद दोन हजार बावीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती आपण आताच बघितलं कंबोडिया पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर इंग्लंड देशाने जिंकलेलं आहे कोणत्या इंग्लंड जागतिक निमोनिया दिन कधी साजरा केला जातो तर बारा नोव्हेंबरला बघा हा साजरा केला जातो वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस दरम्यान त्रेपन्नवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी होणार आहे तो गोवा या ठिकाणी हा पार पाडणार आहे लक्षात ठेवा गोवा या ठिकाणी मित्रांनो हे एफ खूप महत्वाची तुम्हाला अशा भागात तीन एफ दिल्या जाणार आहेत एकशे एकोणपन्नास एक रुपयामध्ये पोलीस भरतीसाठी बघा जे काही महत्वाचे टॉपिक असते बघा ते सगळे आपण याच्यामध्ये कव्हर केले तुम्हाला काय करायचं आहे जो आपला जो काय आपला फोन पे नंबर आहे किंवा गुगल पे नंबर आहे त्यावर तुम्हाला काय करायचे आहेत एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे हो आहेत लक्षात ठेवा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आपला नंबर आहे फोन पे गुगल पे आणि तोच व्हॉट्सअप नंबर आहे बघा त्यावरच तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठ ठवायचा आहे आणि तुम्हाला लगेच पीड दिली जाईल तर मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर आपल्यासाठी बघा जबरदस्त पोलीस भरती प्रश्न पत्रिका संच या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आठशे बारा प्रश्नपत्रिका संचय या ठिकाणी बघा पंचवीस हजारापेक्षा जास्त प्रश्नांचा यामध्ये सामावचे त्याचबरोबर पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचसुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी आणलेला आहे हे कोणाचं बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मराठी शब्द संग्रह आणि पाचशे बहात्तर हे तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त असेल हे पुस्तक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता गीताई या ग्रंथाचे लेखक कोण होते काय प्रश्न आहे गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी विनोबा भावे या ग्रंथाचे लेखक कोण आहेत विनोबा भावे पुढचा प्रश्न आहे बघा महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी थॉमस पेन होता लक्षात ठेवा थॉमस पेन पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता एकदम सोपा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी काळाराम मंदिर पुढचा प्रश्न आहे बघा रिडल्स इन हिंदुइजमचे लेखक कोण आहेत कोणते रिडल्स इन हिंदुइजमचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रिडल्स इन हिंदुइजमचे लेखक आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कर्मवीर कोणाला म्हणतात कर्मवीर कोणाला म्हणतात तर भाऊराव पाटील यांना बघा कर्मवीर असं म्हणतात लक्षात ठेवा भाऊराव पाटील यांना कर्मवीर म्हणतात तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऑकॉन ऑन करा आणि व्हिडिओला नक्की जे एक लाईक करा लाईक केलं कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते चौदार तळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणतं चौदार तळे खालीलपैकी कोणते आहे तर चौदार तळे बघा महाड या श... ठिकाणी स्थित महाड या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब श... आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीस मध्ये कोणत्या ठिकाणी केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी श... पहिला सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीसला कोणत्या ठिकाणी केला होता ऑप्शन क्रमांक सी चौदार तळे महाड या ठिकाणी केला होता चौदार तळे महाड या ठिकाणी गाडगे बाबांना खराट्यांचा बादशा असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे गाडगे बाबांना खराट्यांचा बादशा असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी आचार्य अत्रे यांनी लक्षात ठेवा आचार्य अत्रे यांनी खराट्यांचा बादशा असं म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात तर शास्त्री पंडित यांना काय म्हणतात महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे बघा यमुना पर्यटन कादंबरीत खालीलपैकी कोणाच्या समस्या मांडलेल्या आहेत कोणत्या यमुना पर्यटन कादंबरीमध्ये खालीलपैकी कोणाच्या समस्या मांडल्या आहेत तर विधवांच्या समस्या मांडलेल्या आहेत लक्षात ठेवा विधवांच्या समस्या पुढचा प्रश्न आहे वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी बांधला वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातला तर संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी चळवळीचा पाया घातलेला आहे कोणी संत ज्ञानेश्वर पुढला प्रश्न आहे बघा एकमेकांना सहाय्य करू अवगे धरू सुपंथ हा संदेश खालीलपैकी कोणाचा आहे एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश खालीलपैकी कोणाचा आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी संत तुकाराम यांचा एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अमृत अनुभव हा जो काय ग्रंथ हा खालीलपैकी कोणाचा आहे कोणता अमृत अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला तर संत ज्ञानेश्वर यांनी अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे कोणी संत ज्ञानेश्वर यांनी पुढला प्रश्न आहे कृष्णकाठ हा ग्रंथ था खालीलपैकी कोणी लिहिला कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णकाठ हा ग्रंथ लिहिलेला आहे कोणी यशवंतराव चव्हाण पुढला प्रश्न बघा ठराविक कालावधीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्याला आपण काय म्हणतो ठराविक कालावधीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्याला म्हणतो नियतकालिक ठारावी कालावधीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्याला म्हणतो नियतकालिक पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करावा लागेल राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर केशव हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून डॉक्टर केशव हेगडेवार यांचा काय करावं लागेल नामनिर्देश आपल्याला करावा लागल श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर महर्षी कर्वे श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसे विद्यापीठाची स्थापना केलेली महर्षी कर्वे यांनी पुण्यास आर पी एफला हा प्रश्न आला होता पुढचा प्रश्न आहे माझी जन्मठेप हे जे काही चरित्र आहे खालीलपैकी कोणाचं आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं माजी जन्मठेप हे चरित्र आहे पुढचा प्रश्न आहे कुटुंब नियोजनाचा नियोजना पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण आहेत कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाजसुधारक कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी रद्द धो कर्वे कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे रद्द धो कर्वे समाजसुधारक आहेत पुढचा प्रश्न आहे अमेरिकेमध्ये जाऊन वैदिक वैदिकशास्त्रामध्ये पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली ऑप्शन्स क्रमांक बी आनंदीबाई जोशी अमेरिकेमध्ये जाऊन वैद्यकीय शास्त्रामध्ये पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत आनंदीबाई जोशी आहेत पुढचा प्रश्न आहे बघा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जनमत संघट करणारे विठ्ठल मंदिरासमोर उपोषण करणारे व्यक्तिमत्त्व कोणते व्यक्तिमत्व कोणते राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी साने गुरुजी साने गुरुजी यांनी बघा त्या ठिकाणी काय केला होता उपोषण केलं होतं कृष्ठरोग्याच्या पुनर्वासनांच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जो काही मानवी हक्क पुरस्कार आहे तो मानवी हक्क पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला होता तर बाबा आमटे यांना ऑप्शन्स क्रमांक बी बाबा आमटे यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न आहे बघा सत्यशोधक समाज हा खालीलपैकी कोणी स्थापन केला कोणता सत्यशोधक समाज खालीलपैकी कोणी स्थापन केला आपल्या सगळ्याला माहिती आहे महात्मा ज्योतिबा फोले यांनी सत्यशोधक समाज हा स्थापन केला होता खालीलपैकी कोणती एक महात्मा फुले यांची साहित्य कृती आहे आहे विचारलं आपल्याला राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक सी रत्न ब्राह्मणाचे कसं भिका आहेत बघा महात्मा फोले यांचं काही पुस्तक आहेत शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये मागासवर्गीयांसाठी किती जागा राखीव ठेवल्या होत्या म्हणजे किती टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी पन्नास टक्के जागा किती पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन्स क्रमांक सी ज्योतिबा फुले गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत बघा ज्योतिबा फुले